Okay, hello friends. Now again, very important topic as far as that heart mechanism is concerned. So, internal structure, external structure complete झाला आहे आपलं. त्यानंतर काल आपण reference point घेतलाय. That reference point is regarding to the pumping action of heart and conducting system. So आता working मध्ये तुम्हाला conducting system ही जोडायचं आहे. आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला ॲक्च्युअल त्यामध्ये लिहायच्या आहेत. दोन गोष्टी म्हणजे काय, तर कंडक्टिंग टिश्यूच्या माध्यमातून किंवा कंडक्टिंग सिस्टीम आपण जी घेतली, हाउ द पेस मेकर वर्क, दॅट इज द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेनाकावा वगैरे वगैरे काल आपण घेतला आहे. ओके, तर ही जी कंडक्टिंग सिस्टीम आहे ही आता वर्किंगसोबत जोडायची आहे. वर्किंग म्हणजे काय, तर ब्लड कोणतं आणि कसं डिस्ट्रीब्यूट करताय हार्ट. त्यानंतर पेस मेकरच्या माध्यमातून हाऊ दॅट वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन आर ॲक्च्युअली स्प्रेड either as far as artery is concerned or ventricle is concerned. So again, same and common diagram is there. जी काल आपण घेतली होती, पण आज थोडंसं त्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ तुम्हाला ब्लड वेसल घ्याव्या लागतील. सो इन द शॉर्टमध्ये मी पहिल्यांदा ब्लड सर्क्युलेशन पहिल्यांदा सांगतो आहे, आणि मग आपण घेऊ ॲक्च्युली मेकॅनिझम, जे तीन पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. जर तुम्हाला आठवत असेल, काल थोडंफार आपण रेफरन्स घेतला आहे की कार्डियक सायकल तुम्ही याला म्हणू शकता. वन कार्डियक सायकल तर रेफरन्स या ठिकाणी येईल. त्यानंतर हेडिंग दिला आहे वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट, हाऊ द हार्ट कॅरिओटिक्स मेकॅनिझम ऑर वर्किंग, आणि त्या हार्टच्या मेकॅनिझमलाच म्हटलं आहे कार्डियक सायकल, जी जनरली अल्टरनेट चालते. नाव एक रेफरन्स पॉईंट जसं काल झालं आहे की ह्युमन हार्ट शोज द अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. ह्युमन हार्टमध्ये जनरली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे अल्टरनेट सुरू असतं, आणि याच कॉन्ट्रॅक्शनला आपण शब्द घेतो आहे सिस्टॉल, अँड रिलॅक्झेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज डायस्टॉल. हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनच्या ऐवजी हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टॉल, व्हाईल रिलॅक्झेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टॉल. ओके, नाव आता ओव्हरऑल हे सगळं जे कसं चालतं, तर आपण काल घेतला या पूर्ण म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्झेशन ऑर वन सिस्टॉल प्लस वन डायस्टॉल, दॅट इज टू अंबायनी कॉल्ड ॲज आयदर कार्डियक सायकल ऑर वन हार्ट बीट. सो वन कार्डियक सायकल ऑर वन हार्ट बीट मीन्स वन सिस्टॉल अँड वन डायस्टॉल. Now total timing required for that particular one cardiac cycle is only 0.8 second. So 0.8 second yanusar jar apan baghitla tar 60 minute madhe, sorry 60 second, that is in 1 minute 72 heartbeat hotil. Kal je tumhala actual calculation sangitla hai te mi tase bollo hai ki 70 to 72 approximately geta. Kal je 5040 ml je blood total apan count kela, that is a cardiac output, ते 70 into 72. ओके, सो असो, सो 0.8 सेकंडला इतका टायमिंग एका कार्डियक सायकलला लागतो आहे, आणि म्हणून एका मिनटामध्ये अप्रॉक्सिमेट हेल्दी पर्सनमध्ये 72 हार्टबीट होतील, किंवा आता अल्टरनेट वेमध्ये 72 कार्डियक सायकल. ओके, नाव पहिल्यांदा वर्किंग घेऊ आपण. सो अगेन दॅट फोर चेंबर, पुन्हा तेच गोष्ट, आपली लेफ्ट हँड साईड म्हणजे हार्टची राईट घ्यायची आहे. नाव आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला टोटल वर्किंग सांगतो आणि मग आपण कार्डियक सायकल घेऊ. जसं पाहायचं झालं या मेकॅनिझममध्ये, तर याचे तीन पार्टमध्ये याचं डिव्हायडेशन केलं आहे. एक बघा, ॲट्रियल सिस्टॉल, म्हणजे पहिल्यांदा ॲट्रिया सिस्टॉल म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट करतील. त्यानंतर सेकंड पार्ट येतो आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, म्हणजे पहिल्यांदा ॲट्रियाचं सिस्टॉल होईल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, मग व्हेंट्रिकलमध्ये ब्लड कसं जातं ते आपण बघूच, मग व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन करतील दॅट इज सिस्टॉल, आणि मग दोघांचे जॉईंट डायस्टॉल होतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर लगेच त्या रिलॅक्स होतील असं नाही आहे. जेव्हा पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, सिस्टॉल करतील, मग व्हेंट्रिकल सिस्टॉल करेल, आणि मग चारही चेंबर सोबत रिलॅक्स होतात, आणि त्यानंतर मग ही कम्प्लीट 0.8 सेकंडमध्ये कार्डियक सायकल चालते. ओके, नाव सी, दोनदा रिपिटेशन होईल. पहिल्यांदा फक्त ब्लड कसं आहे, कोणतं आहे आणि कुठून येते आहे, त्यानंतर अलॉंग विथ दॅट कंडक्टिंग सिस्टीम, दॅट इज मेकॅनिझम. नाव सी, सो स्टार्ट करू आपण इथे. ओके, नाव राईट ॲट्रियम रिसीव द डी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी थ्रू सुपेरियर वेनाकावा, देन इन्फेरियर वेनाकावा अँड करोनरी सायनस, जी या ठिकाणी दिसत नाही, तीन दिवसापासून ते सुरू आहे. सो राईट ॲट्रियम ऑफ हार्ट रिसीव द डी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी थ्रू सुपेरियर वेनाकावा, इन्फेरियर वेनाकावा अँड करोनरी सायनस. ॲट द सेम टाईम, त्याच वेळेला लेफ्ट ॲट्रियम रिसीव द प्युअर ब्लड ऑर ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स थ्रू पोल पल्मोनरी वेन. म्हणजे असं नाही आहे की बाबा पहिले इकडे ब्लड येईल मग गटापर्यंत तिकडे येईल, तसं नाही आहे. दोन्ही ॲट्रियामध्ये सायमल्टेनियसली ब्लड येतं.
सो तो पार्ट तुम्हाला सोबत लिहायचा आता. सो लेफ्ट राइट एट्रियम रिसीव द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी एंड लेफ्ट एट्रियम रिसीव द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स बिकॉज प्युरिफिकेशन ऑफ ब्लड इज नॉर्मली टेक्सप्रेस इन लंग्स. आता दोन्ही एट्रियामध्ये समजा ब्लड आलेलं आहे, मग कंडक्टिंग सिस्टीम स्टार्ट होते. मग इथे ब्लड आल्याबरोबर काय होतं, जनरली हा जो ओपनिंग आहे सुपिरियर वेना कावा, त्याला काल आपण कंडक्टिंग सिस्टीममध्ये काय म्हटलं होतं, पेसमेकर. तर हा पेसमेकरचा पार्ट मी नंतर घेतो, पहिल्यांदा आता ब्लडचं फक्त सांगतोय. सो आर ए कंटेन डिऑक्सिनेटेड अँड एल ए कंटेन ऑक्सिनेटेड ब्लड. आता काय होईल, तर हे दोन्ही ज्या ॲट्री आहे ते आता ब्लडनी फिल झाले आहे, ब्लड त्यामध्ये भरलं आहे, दोन्ही आता कॉन्ट्रॅक्ट होतील सायमल्टेनियसली, सो दॅट दोन्ही ॲट्रियामधलं ब्लड हे व्हेंट्रिकलमध्ये रिलीज केलं जातं थ्रू द वॉल, दॅट इज कॅस्पिड वॉल. नाव डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम रिलीज इन टू द राईट व्हेंट्रिकल थ्रू ट्राय कस्पिड वॉल. तीन कस्पिड होते, सो ट्राय कस्पिड वॉल ओपन होईल आणि हे इथलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकलमध्ये रिलीज केलं जाईल. ॲट द सेम टाईम त्याच वेळेला काय होतं, तर ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम रिलीज दॅट ऑक्सिजनेटेड ब्लड इन टू लेफ्ट व्हेंट्रिकल टू द डायकस्पिड ऑर बायकस्पिड वॉल. हे ट्रायकस्पिड आहे, इकडे बायकस्पिड आहे. आता बघा, ह्या दोन्ही ॲट्रियामधलं ब्लड जेव्हा खाली आलं तेव्हा हळूहळू हे दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट करायला सुरुवात करतात हळूहळू. ॲक्च्युली हे जे इथे ब्लड आलं याला टायमिंग फक्त लागला आहे 0.1 सेकंद. क्लिअर? म्हणजे ॲट्रिया जेव्हा रिलॅक्स झाली ना, आता तसं आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणू शकतो, पण जेव्हा ब्लड या ठिकाणी येतं तर या दोन्ही ॲट्रियामध्ये ब्लड आणण्यासाठी फक्त 0.1 सेकंदचा वेळ लागतो आहे आणि टोटल कार्डियक सायकल आहे 0.8. सो ॲक्च्युली 0.8 मधून जर 0.1 सेकंद काढलं आपण तर 0.7 सेकंद लागतात या दोन्ही ॲट्रियाला गॅस रिलॅक्स होण्यासाठी, जे हळूहळू हळूहळू होत राहतात आणि फायनली मग व्हेंट्रिकल जेव्हा आता पुढे बघू आपण रिलॅक्स होतील तर त्या व्हेंट्रिकलर रिलॅक्झेशनच्या वेळेलाच ॲट्रियासुद्धा सोबत रिलॅक्स होतात. पण या दोन्ही ॲट्रियामधलं ब्लड खाली आल्याबरोबर यांचं रिलॅक्झेशन स्टार्ट होऊन जातं, जे स्लोली होतं, खूप स्लोली. ओके, नाव आता दोन्ही ॲट्रियामधलं ब्लड इथे आलं आहे, दॅट इज इन बोथ व्हेंट्रिकल. नाव वी नो दॅट व्हेंट्रिकुलर वॉल आर सो थिक, सो इट ॲक्ट द प्रेशर, सोबत तिकडे वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन येणारच आहे. त्यामुळे होईल काय आता, तर बघा, नाव डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल इज फोर्सफुली पुश इन टू पल्मनरी ट्रंक. या वेळेला हा जो वॉल आहे ट्रायकस्पिड वॉल हा बंद असतो, सो ट्रायकस्पिड वॉल प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू राईट ॲट्रियम, सो दॅट ब्लड इज फोर्सफुली पुश इन टू पल्मनरी ट्रंक. आता या पल्मनरी ट्रंकमध्ये इथे आला आहे सेमी लुनार वॉल, हे लक्षात ठेवा. इथं पुन्हा दोन वॉल असतात, वॉलचं फंक्शन तेच आहे ब्लडचं बॅकफ्लो प्रिव्हेंट करणं. सो इथून डिऑक्सिडेड ब्लड जातं पल्मनरी ट्रंक, इथून जातं ते लंग्समध्ये. ॲट द सेम टाईम ऑक्सिजनेटेड ब्लड जे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलं आहे ते जाईल कुठे, बाहेर इकडे व्हाईटमध्ये काढलं आहे मी एओर्टामध्ये. पुन्हा या ठिकाणी डायकस्पिड वॉल बायकस्पिड वॉल हा पूर्णपणे बंद होतो, जेणेकरून हे ब्लड फोर्सफुली वर गेलं पाहिजे. क्लिअर? म्हणजे आता व्हेंट्रिकलमधलं ब्लड जेव्हा रिस्पेक्टिव्ह त्या त्या ट्यूबमध्ये चाललं आहे ते व्हेंट्रिकलच्या काय, येस, सिस्टॉलमुळे, व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे, दॅट इज द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. क्लिअर? आता इकडे पल्मनरी ट्रंकमधून जे डिऑक्सिडेटेड ब्लड लंग्समध्ये गेलं, लंग्समध्ये त्याचं प्युरिफिकेशन होतं अँड अगेन दॅट ऑक्सिजनेटेड ब्लड इज रिटर्न टू द हार्ट, दॅट इज इन लेफ्ट ॲट्रियम थ्रू पल्मनरी व्हेन्स, जे मगाशी आलं होतं तसं आता पुन्हा हे इकडे. त्यानंतर हे जे ब्लड इकडे गेलं एओर्टात, एओर्टाचे या तीन ब्रांचेस आपण घेतल्या आहेत, त्या तिन्ही ब्रांचेसमधून थ्रोट द बॉडी हे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केलं जातं आणि पुन्हा मग बॉडीमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं आहे ते डिऑक्सिजनेटेड होईल आणि अगेन इट इज रिटर्न टू द हार्ट इन राईट ॲट्रियम टू दॅट थ्री ट्यूब SVC, IVC अँड कोरोनरी सायनस. सो ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन झालं किंवा सुरू झालं होतं, आता जेव्हा हे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होती, क्लिअर, त्यामुळे हे ब्लड पुढे गेलं होतं, हे ब्लड इथं समोर गेलं की हे जे दोन वॉल आहेत सेमिलर वॉल हे पुन्हा इथून त्या पर्टिक्युलर वॉल सॉरी ब्लडचं बॅकफ्लो प्रिव्हेंट केलं जातं. जसं इथून दोन्ही ठिकाणावरून इकडे रिस्पेक्टिव्ह ट्यूबमध्ये हे गेलं होतं तेव्हा इथले वॉल बंद होते, तेव्हा हे जे आता इकडून जे डिऑक्सिडेटेड ब्लड पुढे जाईल, इकडून ऑक्सिजनेटेड इकडे जाईल, तर हे एकदा पुढे गेलं की हे जे वॉल आहे हे बंद होतात, ते बायकस्पिड वॉल असतात, त्याला सेमी ल्युनार वॉल सुद्धा म्हणतात. क्लिअर? सो या पद्धतीनं आता ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन सुरू आहे, व्हेंट्रिकलचे कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणून ब्लड आपल्या रिस्पेक्टिव्ह त्या त्या ट्यूबमध्ये गेलाय आणि आता सोबत दोन ॲट्रिया जे कॉन्ट्रॅक्ट सॉरी रिलॅक्स करत होते
आता याचं कॉन्ट्रॅक्शन झालंय, सो आता चारही चेंबर सोबत रिलॅक्स होतात, ज्याला म्हणतात जॉईंट डायस्टॉल और कंप्लीट डायस्टॉल, ज्याला 0.4 सेकंद लागतात. क्लिअर? व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलला पहा आता ओव्हरऑल, फक्त आता ॲट्रियाबद्दल जर बोलतो म्हटलं तर काय होतं, ॲट्रियल सिस्टॉलला 0.1 सेकंद लागतात सिस्टॉल, दॅट इज कॉन्ट्रॅक्शन, आणि 0.7 सेकंद लागतात डायस्टॉलसाठी. हे फक्त ॲट्रियाबद्दल बोलतोय आपण. जर व्हेंट्रिकलबद्दल बोलतो म्हटलं तर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलला 0.3 सेकंद लागतात. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे जेव्हा या दोन्ही व्हेंट्रिकलमधलं ब्लड वर जाईल, वर जाईल म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट होईल, तर त्या कॉन्ट्रॅक्शनला 0.3 सेकंद लागतात. आणि मग फक्त व्हेंट्रिकल जेव्हा रिलॅक्स होईल त्याला 0.5 सेकंद लागतात. क्लिअर? हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन व्हेंट्रिकलचं, म्हणजे व्हेंट्रिकलला लागणारा सेपरेट टाइम, हा 0.1 आणि 0.2 सेपरेट टाइम जो ॲट्रिया घेतोय फॉर देअर सिस्टॉल अँड डायस्टॉल. आणि हा एक कम्प्लीट आहे, जे दोन्ही मिळून आपण जर पाहिलं तर दोघांनाही डायस्टॉलसाठी, दोघांनाही म्हणजे दोन्ही ॲट्रिया दोन्ही व्हेंट्रिकलच्या कॉमन डायस्टॉलसाठी लागतात 0.4 सेकंद. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, PMT अँड नीट पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचं सेपरेट दिलं आहे. आता हे झालं याचं वर्किंग, पण आता याला कंडक्टिंग सिस्टीम जोडायचं आहे, तर आता काय म्हणू आपण बघा. सो जागा नव्हती आणि सोपा पार्ट होता थोडासा, सोपा म्हणजे माझ्यासाठी सोपा होतं, तुम्हाला थोडासा किचकट वाटेल, म्हणून पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय अलॉंग विथ कंडक्टिंग सिस्टीम. नाउ सी ॲट्रियल सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल अँड जॉईंट डायस्टॉल, दॅट थ्री ॲक्च्युअल स्टेजेस ऑर पार्ट ऑफ द होल मेकॅनिझम ऑफ वर्किंग ऑफ हार्ट. सो हे झालं आहे आपलं. नाउ सी ॲट्रियल सिस्टॉल. नाउ सी सुपीरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा अँड कोरोनरी सायनस रिसीव द येस डीऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम द बॉडी अँड डायरेक्टली रिलीज इन टू द राईट ॲट्रियम. क्लिअर? ॲट द सेम टाइम फोर पल्मनरी वेन्स रिलीज द ऑक्सिडेटेड ब्लड इन टू लेफ्ट व्हेंट्रिकल. फोर पल्मनरी वेन विच रिसीव द ऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम लंग्स रिलीज दॅट ऑक्सिडेटेड ब्लड इन टू लेफ्ट ॲट्रियम. इट मीन्स दॅट बोथ ॲट्रिया आर फिल्ड विथ द रिस्पेक्टिव्ह ब्लड. सो बोथ ॲट्रिया फिल्ड विथ रिस्पेक्टिव्ह ब्लड. नाव SA node gets excited and waves of contraction generated. आता इथे पहा, साहजिक आहे, काल आपण घेतला आता कंबाईन करतोय. जर दोन्ही ॲट्रियामध्ये ब्लड आला आहे तर जोपर्यंत ह्या ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार नाही तोपर्यंत ब्लड खाली जाणार नाही, आणि कॉन्ट्रॅक्शनसाठी वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन पाहिजे. सो यू नो अबाउट पेस मेकर, दॅट इज ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना कावा, इट गेट एक्सायटेड, म्हणजे एक प्रकार त्याला स्टिम्युलस मिळतं की बाबा दोन्ही ॲट्रियामध्ये ब्लड आला आहे. अँड नाव ड्यू टू एक्सायटेशन that SA node, that is sino auricular node, generate the waves of contraction which are आता इथे आहे आणि इथं स्प्रेड होईलच कुठं, राईट ॲट्रियामध्ये. त्याच वेळेला लेफ्ट ॲट्रियममध्ये सुद्धा ह्या वेव्ज जातात, अँड ड्यू टू वेव्ज विच आर स्प्रेड ऑन द बोथ ॲट्रिया, बोथ ॲट्रियाज आर कॉन्ट्रॅक्ट, सो दॅट रिस्पेक्टिव्ह ब्लड फ्रॉम बोथ ॲट्रिया आर रिलीज इन टू बोथ व्हेंट्रिकल. सो आता इथे कंडक्टिंग सिस्टीम जोडली आहे आपण, कशा पद्धतीनं वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट झाली, सो दॅट ब्लड फ्रॉम बोथ ॲट्रिया इट रिलीज इन टू बोथ व्हेंट्रिकल थ्रू द वॉल. आता वॉल आपण मी मग अशी सांगितले की इन बिटवीन राईट अँड राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल ट्राइकस्पिड वॉल इज देअर, सो इट इज ओपन अँड दॅट ब्लड इज रिलीज इन टू बॉटम. इन द सेम वे इन बिटवीन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल बायकस्पिड ऑर डायकस्पिड वॉल इज देअर, इट इज ओपन ड्युरिंग दॅट ट्रान्सफर ऑफ ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट व्हेंट्रिकल. नाव लास्ट पॉईंट, बॅकफ्लो ऑफ ब्लड इज प्रिव्हेंटेड बाय दॅट वॉल. आता हे पुढचा पॉईंट आहे, म्हणजे आता ॲक्च्युली ॲट्रियामधून ब्लड खाली आलं आहे आणि व्हेंट्रिकलमध्ये दोन्ही व्हेंट्रिकलमध्ये ते ब्लड आलेलं आहे. आता ॲट्रिया हळूहळू स्लोली स्टार्ट करतील त्यांचं रिलॅक्झेशन, जे व्हेंट्रिकलच्या रिलॅक्झेशन सोबतपर्यंत कंटिन्यू राहतं. सध्या 0.1 सेकंदच झालं आहे, या 0.1 सेकंदमध्ये येस इथे ब्लड आलं आणि ते रिलीज झालं, 0.1 सेकंद संपला. आता जो पुढचा 0.23 चालू आहे त्या टोटल 0.7 सेकंदचे राहिले आहेत, त्यामध्ये जनरली हे ॲट्रिया येस रिलॅक्झेशन स्टार्ट करते. नाव व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, दॅट इज VS, तिथं काय होतं, आता दोन्ही व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आला आहे पुन्हा. नाव SA नोडनी ज्या वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केल्या होत्या त्या आता AV नोडवर जातील. काल आपण म्हटलं आहे सापाचं तोंड आहे ना, माउथ ऑफ स्नेक. So now that wave of contraction from SA node is transferred to AV node, that is atrioventricular node. त्यानंतर then it is transferred to the yes bundle of His, शेपटी सापाची. त्यानंतर त्याच्या दोन लेफ्ट अँड राईट ब्रांचेस अँड देन परकिंज फायबर, दॅट इज फायबर लाईक स्ट्रक्चर विच आर ॲक्च्युअली स्प्रेड ओव्हर द बोथ व्हेंट्रिकल. म्हणजे आता हे वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन SA नोडवरून AV नोडवर जाईल, AV नोडवरून जाईल बंडल ऑफ His, त्याच्या दोन्ही ब्रांचेस अँड फायनली रीच टू द
Yes, Purkinje fiber. Purkinje fiber spread that gives the contraction on both ventricle. ज्या व्हेंट्रिकल मध्ये सध्या ब्लड आहे तिथे आता पूर्ण दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये त्या Purkinje फायबरच्या माध्यमातून काय झालंय तर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन रीच झाल्या तिथे पोहोचल्या. सहाय्यिक आहे त्याचं नाव आहे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कॉम्प्रेस और कॉन्ट्रॅक्ट द बोथ व्हेंट्रिकल. म्हणजे ऍक्च्युली व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी दोन गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे. एक तर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते, दुसरं आपण बोललोय की व्हेंट्रिक्युलर वॉल इज व्हेरी थिक आणि तिथं ब्लड आलं आहे त्यामुळे त्या वॉलवर प्रेशर येतं. ते प्रेशर कमी करण्यासाठी त्या वॉलसुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्या कॉन्ट्रॅक्शनसाठी इथं वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन पुन्हा मदत करतील. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल डिऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल इज फोर्सफुली पुश इन टू पल्मोनरी ट्रंक थ्रू द सेमी लुनार वॉल. ॲट द सेम टाईम ऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल इज फोर्सफुली पुश इन टू एओर्टा विच इज द लार्जेस्ट आर्टरी ऑफ बॉडी अगेन थ्रू द सेम सेमी लुनार वॉल. नाव इकडून ब्लड जे डिऑक्सिडेटेड आहे ते लंग्समध्ये जाईल, त्यानंतर इकडून ब्लड हे एओर्टामध्ये गेलं. आता ॲक्च्युली हे कॉन्ट्रॅक्ट झाले आहे, हे जे दोन्ही ट्यूबमध्ये रिस्पेक्टिव्ह ब्लड गेलं आहे दॅट ब्लड प्रिव्हेंटेड फ्रॉम बॅक फ्लो यूज इन दॅट सेमी लुनार वॉल विच आर नॉर्मली प्रेझेंट इन द पल्मोनरी ट्रंक अँड हिअर. येस एओर्टा. म्हणजे एकदा ब्लड पुढे गेलं की परत हार्टमध्ये येत नाही, परत व्हेंट्रिकलमध्ये येणार नाही. व्हेंट्रिकल आता काय होते तर कॉन्ट्रॅक्ट होते. आता वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनचं काम संपलं आहे त्यामुळे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी झाल्या. आता ह्या हे व्हेंट्रिकल आता रिलॅक्स व्हायला लागतील आणि तिकडे मगाशी दोन्ही ॲट्रिया रिलॅक्स होणं सुरू होतं. ते दोन ॲट्रिया आणि या दोन व्हेंट्रिकल आता सोबत रिलॅक्स होतील, ज्याला टोटल टायमिंग लागतो 0.4 सेकंड. क्लिअर? आणि ॲक्च्युअल फक्त व्हेंट्रिक्युलर डायस्टॉलचा टायमिंग जर बघितला तो आहे 0.5 सेकंड. ओके, सो थर्ड स्टेज दॅट इज जॉईंट डायस्टॉल ऑर कम्प्लीट डायस्टॉल. In that third stage, both atria and both ventricles are finally relaxed and it takes about 0.4 second. एकदा चारही ॲट्रिया सॉरी दोन ॲट्रिया आणि दोन व्हेंट्रिकलमध्ये चारही चेंबर रिलॅक्स झाले की इथे एक कार्डियक सायकल संपली. टोटल टायमिंग लागला होता 0.8 सेकंड. आता पुढे काय होईल तर पुन्हा तेच. आता पुढे एकदा कार्डियक सायकल संपल्यानंतर पुन्हा ॲट्रियल सिस्टॉल होईल, तर आता हार्टमध्ये सध्या ब्लड नाही आहे त्यामुळे पुन्हा आर ए रिसीव्ह करेल डिऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम बॉडी आणि एअर रिसीव करेल ऑक्सिडेटेड ब्लड फ्रॉम येस लंग्स. पुन्हा ही सायकल ॲरिटिक चालते. एका वेळेला जेव्हा व्हेंट्रिकलमधून रिस्पेक्टिव्ह ब्लड जातं म्हणजे इकडे लंग्समध्ये किंवा इकडे बॉडी, तर त्याचा स्ट्रोक व्हॉल्यूम असतो 70 ml ओनली. म्हणजे हार्ट जे एक कार्डियक सायकल करते, 1 diastole + 1 systole किंवा आता 3 point म्हणा म्हणजे ॲट्रियल सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल अँड जॉईंट डायस्टॉल सारखाच मुद्दा आहे. एका कार्डियक सायकलच्या वेळेला व्हेंट्रिकलच्या माध्यमातून जे ब्लड फोर्सफुली पुश केलं जातं दॅट ब्लड अमाऊंट इज ओनली 70 ml. दॅट इज कॉल्ड ॲज 1 stroke volume ऑर सिम्पली स्ट्रोक व्हॉल्यूम ड्युरिंग 1 cardiac cycle. सो 70 ml इंटू 72 heartbeat या पद्धतीनं कालचा तो रेफरन्स होता 5040, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 5 ते 5.5 liter जे ब्लड आहे ते एका मिनटात बॉडी पूर्ण फिल्टर करते, किंवा हार्ट एका मिनिटामध्ये 72 वेळा अप्रॉक्सिमेट ब्लडला फोर्सफुली पुश करतो किंवा सर्क्युलेट करतो, ज्यामध्ये दोन्ही प्रकारचं ब्लड आलं आहे येस ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड. सो ॲप्रॉक्सिमेट 70 ml जर आपण बोललो आहे जे व्हेंट्रिकलमधून चाललं आहे याचा अर्थ 35 ml काय असेल तर ऑक्सिजनेटेड आणि 35 ml काय असेल तर डिऑक्सिजनेटेड. सो इन दिस वे दॅट हार्ट वर्किंग इज देअर. आता जे आपण हार्टचा आवाज ऐकतो त्याबद्दल थोडासा रेफरन्स दिला आहे, त्याला ॲक्च्युली लब डब साऊंड असं म्हणतात. आता लब डब साऊंड कुठं येतो, तो साऊंड येतो आहे व्हेंट्रिकलमध्ये. जेव्हा आपण स्टेटोस्कोपनी जे डॉक्टर लोक पाहतात, तुम्ही जर ऐकला असेल तो आवाज धक धक जे म्हणतो आपण, ते ऍक्च्युअल धक धक नाही आहे, तर ते लब डब आहे. नाव व्हॉट इज लब साऊंड अँड व्हॉट इज डब साऊंड बघा. आता त्यावेळी तुम्हाला हे दोन कस्पिड हॉल आणि दोन सेमिनार हॉल याकडे लक्ष द्यायचं आहे. व्हॉट इज लब साऊंड? लब साऊंड इज प्रोड्यूस बाय हार्ट ड्युरिंग क्लोजिंग ऑफ कस्पिड वॉल. आता कस्पिड वॉल केव्हा बंद झाले होते, तर जेव्हा आरवी मधलं ब्लड हे पल्मोनरी ट्रंकमध्ये गेलं होतं तेव्हा हा ट्राय कस्पिड वॉल बंद झाला होता. त्याच वेळेला लेफ्ट व्हेंट्रिकल मधून जे ऑक्सिडेटेड ब्लड इकडे गेलं होतं तेव्हा हा बाय कस्पिड वॉल क्लोज झाला होता. तेव्हा हे दोन्ही वॉल सायमल्टेनियस होतात, एकाच वेळेला होतात. वेन बोथ कस्पिड वॉल आर क्लोज देन द साऊंड प्रोड्यूस बाय हार्ट इज कॉल्ड ॲज लब साऊंड. त्यावेळेस तो लब साऊंड येतो. आता हे जे ब्लड पुढे गेलं आहे त्याच्यानंतर काय होतो, डब साऊंड कुठला येतो. नाव डब साऊंड इज प्रोड्यूस ड्यू टू द क्लोजिंग ऑफ वॉल इन द पल्मोनरी ट्रंक अँड एओर्टा. एकदा इकडून ब्लड पुढे गेलं आता हे ब्लड पुन्हा खाली येऊ शकतं ड्यू टू ग्रॅव्हिटी.
मग हा जो सेमिनार हॉल आहे हा बंद होतो, हा असा असतो, असा उघडतो आणि बंद होतो. त्याच वेळेला जेव्हा लेफ्ट वेंट्रिकल मधलं ब्लड एओर्टामध्ये गेलं तर हा सेमिनार हॉल उघडेल आणि मग बंद होईल. जसे दोन्ही कस्पिड वॉल सायमल्टेनियसली बंद झाले, सो लव्ह साऊंड इज प्रोड्यूस इन द सेम वे. When both seminal valve from pulmonary trunk and aorta close, then dub sound is produced. So in this way, that dhag is nothing but the love and dub sound produced by the heart. So that is about the working mechanism of heart. And aapla khub mahatvacha acha topic hota. Ata raala yatla shevatcha topic, that is regulation of cardiac activity. Hi sagla jari heart myogenic hai, tari brain ani brain che kahi part, specially master endocrine gland, that is येस पिच्युटरी ग्लँड, ती सुद्धा यामध्ये इन्वॉल्व आहे. आणि याचं ओव्हरऑल ब्लडच्या माध्यमातून रेग्युलेशन कसं होतं ते आपण बघूया उद्या. ओके, नाउ दॅट इज अबाउट द टुडेज क्लास.